ही बाळासाहेब ठाकरेंपासूनची परंपरा आहे की साधारणतः शिवसेना बीजेपी युती ही 30 वर्ष जी होती त्याच्यामध्ये पहिली सभा ज्याला म्हणतो आपण प्रचाराचा नारळ फोडणं हे कोल्हापूरहून बाळासाहेब करायचे. बाळासाहेबांचं कोल्हापूरवर खूप प्रेम होतं, बाळासाहेबांची अंबाबाईवर खूप श्रद्धा होती आणि त्यामुळे उद्धवजीने हा आग्रह धरला की पहिली सभा आपण कोल्हापूरमध्ये करू. त्यामुळे 24 तारखेला दुपारी 3 वाजता दोघेही नेते कोल्हापुरात पोहोचतील. आल्या आल्या एअरपोर्टवरून डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील, थोडं हॉटेलमध्ये विश्रांती घेतील आणि संध्याकाळी 5 ही सभा सुरू होईल. आता 8-8:30 ही सभा चालेल. त्यानंतर बेळगावला जाऊन, इथे नाईट लँडिंग नसल्यामुळे बेळगावला जाऊन विमानाने ते मुंबईला. मोदी साहेब येणार आहेत असे काही? मोदी अजून तरी काही नक्की, अजून खूप अजून निवडणूक रंगायची आहे. अनेक आता सुजय विखे आलेले आहेत आणि कोण बडे नेते येणार आहेत काय काय सांगाल संदर्भात? मी हवेतच सांगू शकतो, वेग सांगू शकतो की दररोज तुम्हाला एक बातमी आम्ही देणार. आज दुपार होता होता तुम्हाला एक बातमी मिळणार आहे. दादा तुम्ही स्पष्ट म्हटलं होतं की 25 तारखेच्या कोल्हापुरात एक राजकीय भूकंप पाहायला धमाके. कोल्हापुरात काही म्हटलं नव्हतं, महाराष्ट्रात मी म्हटलं की मी महाराष्ट्राच्या पार्श्वभूमी मुंबईत बोलत होतो की महाराष्ट्रामध्ये खूप भूकंपाचे धक्के बसायचे आहेत आणि याची सुरुवात सुजय विखेने झाली. त्याच्या आदल्या 2 दिवस आधी मदन भोसले यांनी झाले. आता आज दुपारनंतर होईल ते तर मी इथे डिक्लेअर केलं तर मजा सांगितलं. एक मोठं घराणं भाजपच्या संपर्कात असल्याचं कळते. महाराष्ट्रातली खूप मोठमोठी घराणी, खूपच मोठमोठी घराणी आता ह्या देशाला मोदीच नेतृत्व देऊ शकतील असं मानून भारतीय जनता पार्टीवर यायला तयार झालेले आहेत आणि त्यातलं रोज एक घराणं येईल. आज दुपारी येईल. ओके. माणसाच्या आयुष्यामध्ये खूप कमी वेळा अवघड प्रसंग येतात. असे अवघड प्रसंग आलेले 3 जण रांगेने इथे बसलेले आहेत. एक आहे चंद्रकांत पाटील, एक आहे अमल महाडिक, एक आहे शमिका वहिनी महाडिक की ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच द्विधा निर्माण झालेली आहे की अतिशय परम मित्र आणि यांचे तर भाऊ आणि भाऊजी हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे आहेत आणि आम्ही तर भारतीय जनता पार्टीचे अतिशय खंदे कार्यकर्ते आणि सगळ्यांना दिशा देणारे आहोत. असा प्रसंग इतिहासात अनेक वेळा अनेकांना येतो. महाभारताच्या वेळेला अर्जुनाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता आणि कृष्णाने शेवटी त्याच्या मनामधलं द्वंद्व संपवलं. त्याने अर्जुनाला असं म्हटलं की धर्मासाठी लढ. तसं आता आम्हाला आमच्या मनातलं द्वंद्व संपवून युतीसाठी लढावं लागेल आणि हे लढताना मनामध्ये प्रचंड दुःख आहे की समोर तर आमचा अतिशय जवळचा मित्र नातेवाईक उभा आहे परंतु युती धर्म महत्वाचा, ही आपल्या देशाची संस्कृती आहे, ही देशाची परंपरा आहे आणि त्यामुळे आम्ही अतिशय ताकदीने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे उभे राहणार आहोत. आम्ही खूप प्रयत्न केले की धनंजय महाडिकच शिवसेनेचे उमेदवार व्हावेत परंतु तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. मी धनंजय महाडिकांना त्याबद्दल खूप मार्क्स देतो की त्यांनी असं ठामपणे म्हटलं की वा मी त्या पक्षाचा 5 वर्ष खासदार होतो आणि त्यामुळे त्या पक्षाबरोबर मी राहिलं पाहिजे असं म्हणणारी राजकारणामध्ये मंडळी खूप कमी आहेत. पण शेवटी युद्ध क्लिअर झालं, पार्ट्या ठरल्या कोण कुठे कुठून कुठे आणि त्यामुळे अतिशय ताकदीने लढण्यासाठी आज आम्ही 6 विधानसभांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिशा स्पष्ट करणार. दिशा आहेच पण जरा धूसर आहे, ती स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज आपापल्या विधानसभांच्या बैठका संपल्यानंतर सगळेजण निशंकपणे हे आपापल्या ठिकाणी कामाला जातील. आम्हाला युती महत्वाची, आम्हाला मोदी पंतप्रधान होणं महत्वाचं. या देशामध्ये आता अशी स्थिती निर्माण झालेली आहे की सामान्य माणूस कोणाचं ऐकायला तयार नाही. काल गडहिंग्लजमध्ये हद्दवाढीच्या विस्तारीकरणानंतर आनंदोत्सव होता, मी गेलो. गेल्या गेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम होता. अगदी एंट्री पॉईंटला शाहू महाराज पुतळा आहे. हार घालताना एक संध्याकाळची वेळ झाल्यामुळे फुल प्यालेला माणूस म्हणाला मोदी मोदी. तर मी हार घालून उतरलो आणि मग चेष्टा करणारे म्हणून म्हटलं का मोदी देश त्यामुळे टिकेल. त्यालाही ते कळलं आता की देश त्यामुळे टिकेल. त्यामुळे ह्या देशामध्ये आता नेत्यांनी काही सांगून उपयोग होणार नाही, जनतेने ठरवलेलं आहे की मोदी मोदी मोदी. जो मोदींना एक मत देईल त्याला खासदार. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय मनात दुःख ठेवून आम्ही असं म्हणू की आम्हाला युतीचा उमेदवार विजयी करायला पर्याय नाही. बैठक संपली.